सबस्क्राईब करा इनक्रेडिबल मेमरीज चॅनलला आणि बरोबरच बेल नोटिफिकेशन आयकनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळतील. नमस्कार, मी मनीष पंडित. मी ठाण्याहून आलोय, मंगळ ग्रह देवाच्या दर्शनासाठी मी इथे आलोय. माझ्यासोबत आज आहे मंगळ ग्रह ट्रस्टचे जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी सर. आपण जाणून घेऊया सरांकडून मंगळ ग्रह मंदिराबद्दल. सर, काय सांगाल मंदिराबद्दल? नमस्कार. नमस्कार. भारतात दोनच ठिकाणी ही मंदिरं आहेत मंगळदेव ग्रहाची. ओके. एक उज्जैनला आहे, जे भगवंताचं जन्मस्थान आहे. अच्छा. आणि एक अमळनेरला आहे. अमळनेर जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्रात आहे. हे उज्जैनला जे आहे ते मंगळदेवाची मूर्ती नाही, तिथे महादेवाच्या पिंडीला दहीभाताचं लेपन केलं जातं आणि त्याची पूजा केली जाते, मंगळ ग्रह भगवान समजून. अमळनेरला जे आहे ते मंगळ ग्रह भगवान हे मूर्ती स्वरूपात आहे. अच्छा. आणि भूमी मातेचे ते पुत्र असल्यामुळे धरणी गर्भ संभितम विद्युत कांती समप्रभम कुमारम शक्ती अस्तंच्या मंगलम प्रणमाम्यम, ते धरणी पुत्र आहेत, भूमी पुत्र आहेत. भूमी मातेची मूर्तीचं, भूमी मातेचं मंदिर विश्वात कुठेही नाही. भूमी मातेची मंदिर मूर्ती आणि मंगळदेवाची मूर्ती असलेलं हे विश्वातलं एकमेव स्थान आहे. म्हणून उजव्या बाजूला जी मूर्ती आहे ते पंचमुखी हनुमान आहेत, डाव्या बाजूला जी मूर्ती आहे ते भूमी मातेची मूर्ती आहे. एका बाजूला आई, एका बाजूला गुरु, असं दोघांच्या मध्ये हे मंगळदेव ग्रह भगवान बसलेले आहेत. म्हणून आपण मंदिरात आत शिरल्याबरोबर ते पॉझिटिव्ह वेव्ज आपल्याला जाणवायला सुरुवात होते. 1933 साली हे जगदीश्वरजी महाराज आहेत, जगदीशनाथ महाराज, जे सीएम योगीजींच्या पंथातले आहेत, यांच्या लक्षात आलं की ही मंगळदेवाची मूर्ती आहे. पण आता हे ट्रस्टच्या माध्यमातून चालवलं जातं. या ट्रस्टचे अध्यक्ष दिगंबर महाले सर म्हणून आहेत. यांनी जेव्हा ही ट्रस्ट स्थापन केली तर 2005 पासून ही डेव्हलपमेंटला या मंदिराची सुरुवात झाली. त्याच्या अगोदर इथे डम्पिंग ग्राउंड होतं, नगरपालिकेचा कचरा डेपो होता इथे. अरे बापरे. इथे अतिशय घनदाट जंगल होतं, क्रिमिनल लोकांच्या लपायची जागा होती, दिवसा यायला इथे भीती वाटायची. अशा अवस्थेत असताना हे सगळं डेव्हलपमेंट करायला सुरुवात झाली आणि त्यानंतर म्हणजे डम्पिंग ग्राउंड टू 4 ISO सर्टिफिकेट्स, आपण बघत असाल की 4 ISO सर्टिफिकेट्स आम्हाला मिळालेले आहेत. डम्पिंग ग्राउंड टू 4 ISO सर्टिफिकेट्स पर्यंतची ही झेप जी घेतलेली आहे ती या ट्रस्टने जी डेव्हलपमेंट केली या संदर्भातली आहे. वा वा. सध्या मंदिरात काय काय सुविधा पुरवल्या? हा, मंदिरात ज्या भाविकांना विवाहात अडचणी येतात, मंगळग्रह मंदिर हे म्हणजे भारतातलं एकमेव असं मंदिर आहे जे अंधश्रद्धात नाही पसरवत. ज्यांच्या श्रद्धा आहेत ते इथे देवाचं दर्शन करायला येतात, त्याच्यातला तो भाव असतो म्हणून ते देवाचं दर्शन करतात. आणि ज्यांना विवाहात अडचणी येतात, शेती माती रेतीशी ज्यांचा संबंध असतो, ऋणमुक्तीसाठी, भयमुक्तीसाठी, आरोग्यासाठी, अशा भिन्न भिन्न कारणांसाठी इथे येऊन भाविक अभिषेक करत असतात, हवनात्मक पूजा करत असतात. पंचामृत अभिषेक जो इथला प्रसिद्ध आहे, भगवंताच्या मूर्तीवर तो करायचा असतो, तो दर मंगळवारी करायचा असतो सकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत. तो एकाच परिवाराला तो मान मिळतो. अच्छा. हो. आणि त्याची बुकिंग जर आपण आता केली तर ते 2 वर्षानंतर आपला नंबर लागेल, इतकं वेटिंग त्याचा आहे. अरे बापरे. आणि त्या अभिषेकाचे इम्पॅक्ट देखील आपल्या म्हणजे मानवी जीवनावर खूप पॉझिटिव्ह असतात. आमचं मंगळग्रह मंदिराचं युट्यूब चॅनल आहे, श्री मंगळग्रह मंदिर अमळनेर या नावाने, हे आपण सबस्क्राईब करा. यामध्ये संपूर्णपणे माहिती दिलेली आहे आणि ज्या भाविकांना अनुभव आलेले आहेत ते देखील त्यांनी भाविकांच्या प्रतिक्रिया या सदरमध्ये सांगितलेले आहेत. आपण ते नक्की बघा. इथे राहायची सुविधा आहे, आपण विचारल्याप्रमाणे मंदिरात काय काय सुविधा दिल्या जातात तर हे अभिषेक केले जातात. राईट. इथे आपण आल्यानंतर, अमळनेरला आल्यानंतर, इथे आल्यावर फक्त पावती घ्यावी लागते. इथे एकही रुपया लागत नाही. अरे वा. इतर खर्च, पार्किंगला पैसे लागत नाही, चप्पल स्टँडवर पैसे लागत नाही. इथे कुठलाही नळ उघडला तर आपण आरो ऑर्डर आपल्याला मिळतं. अरे वा. जिथे टिळा लावायचा असतो त्या टिळा लावायच्या ठिकाणी देखील पैसे टाकावे लागत नाही, द्यावे लागत नाही. आपण जर पैसे देऊ केले तर ते नम्रपणे नकार देतात आणि ते सांगतात दानपेटीत टाका म्हणून. अरे वा. तर ह्या अभिषेकाच्या सुविधा, त्यानंतर इथे राहायची सुविधा आपण दिलेली आहे. 6 AC रूम्स आहेत मंदिराच्या, त्या खूप कमी पडतायत. आता डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून ते होत आहेत हळूहळू. अच्छा. ट्रस्टने खूप प्रयत्न करतायत. ट्रस्टमध्ये सगळे रिटायर्ड टीचर्स मंडळी आहे जे एकाच संस्थेत काम करायचे आणि ते महाले सर मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले आणि त्यांच्या सोबत काम करणारी ही सर्व मंडळी होती. मंगळवारी 7 ते 62 हजार भाविक इथे व्हिजिट करत असतात दर मंगळवारी. अरे बापरे. हो. इथे पाय ठेवायला जागा नसते आणि काही अभिषेकासाठी येतात, काही प्रसाद घ्यायला येतात, काही दर्शनासाठी येतात. असा प्रसाद
मंगळग्रह मंदिरात जो प्रसाद दिला जातो प्रसाद प्रसाद असतो, परंतु भारतात आपल्याला कुठेही असा प्रसाद मिळणार नाही. गावराणी तुपात तळलेली भट्टी असते, दोन भाज्या असतात, बासमती राईस असतो आणि गुळाची जिलबी गावराणी तुपात तळलेली असते. गुळाची जिलबी याच्यासाठी की भगवंताला गुळ आणि मध प्रिय आहे म्हणून गुळाची जिलबी प्रसाद म्हणून दिली जाते. इट इज ओनली इन 54 रुपीज. पूर्ण पोटभर प्रसाद आपल्याला, भोजन आपल्याला ते करावं करायला मिळतं 54 रुपयामध्ये. तर आपण विचाराल 54 असे आवड का, 50 का नाही किंवा 60 का नाही, 54 का? तर याचं कारण असं आहे की 5 आणि 4 9 9 हा भगवंताचा शुभांक आहे. अभिषेकाची जी पावती आहे ती 810 रुपयाची आहे. 8 आणि 1 9 असा शुभांक आहे. अशा अनेक सुविधा इथे दिल्या जातात. फक्त मंदिरच नाही, मंदिरात आलेल्या भाविकांच्या 1-1 रुपयाचा हिशोब यांच्याकडे आहे. याच्यातलं 4 ISO पैकी 1 ISO सर्टिफिकेट जे आहे ते ट्रान्सपरन्सी इन इकॉनॉमी, ट्रान्सपरन्सी आहे म्हणून त्या पूर्णपणे ऑडिट होतो. भाविकांचा आलेला 1-1 रुपयाचा हिशोब मंदिराकडे आहे, ट्रस्ट वाल्यांकडे आहे. तर त्यामुळे इथे मंदिराचं मोठंच आहे, स्वच्छता, नम्रता आणि पारदर्शकता. राईट. तर अशा पद्धतीने हे काम चालू आहे. नुसतं मंदिरच नाही तर हे सामाजिक उपक्रमांमध्ये देखील भाग घेतला जातो. शैक्षणिक, आरोग्य, स्पोर्ट्स अशा सगळ्या विभागांमध्ये हे काम करत असतात. तुम्ही आता मला सांगितलं की आता जे ग्रंथ दिंडी जी काल झाली साहित्य संमेलनाची, त्यातही तुमचा मंगळग्रह मंदिराचा भाग होता, तर त्याबद्दल थोडं सांगा. पंडित साहेब साहित्य संमेलनाला आलेले आहेत अमळेरला. जे इतक्या वर्षानंतर साहित्य संमेलन होत आहे, मी पहिल्यांदा आलो आहे अमळेरला. तुमची ग्रंथ दिंडीची व्यवस्था मला खरंच खूप आवडली. तुम्ही मंगळग्रह मंदिराबद्दल सांगा काय. मंगळग्रह मंदिरानेच हे ग्रंथ दिंडीचं नियोजन, आमचे जे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत दिगंबर महाले सर, हे त्या साहित्य संमेलनाच्या बॉडीमध्ये म्हणजे त्या ट्रस्टमध्ये आहेत. त्यांनी सचिव म्हणून ते पदावर आहेत. अच्छा. तर त्यांच्याकडे ही नियोजनाची जबाबदारी होती आणि अतिशय उत्कृष्टरित्या जसं आपण म्हणालात तसं अनेक ठिकाणाहून आम्हाला त्या फीडबॅक मिळतो आहे की अतिशय छान ती ग्रंथदिंडी काढली गेली आणि त्याचं नियोजन केलं गेलं. खरंच उत्तम. तुम्हाला एक शेवटचा प्रश्न मला हा विचारायचा आहे की आम्ही भाविक जे मुंबई बाहेर सॉरी तुमच्या अंबळेरच्या बाहेरचे आहेत, पण तिथून जर मंगळग्रह मंदिरासाठी काही करू इच्छिता तर काय त्यासाठी करू शकतो? जरूर जरूर आम्हाला आनंद होईल. जरूर आपण मंदिराला पहिल्यांदा भेट द्या. आम्ही म्हणू तुम्ही इथे येऊन राहा, इथे आल्यानंतर इथली पहाट अनुभवा, जी पक्ष्यांचा किलबिलाट अनुभवा जो मुंबईत फार दुर्मिळ आहे. नक्कीच. तर इथे पक्ष्यांचा किलबिलाट यासाठी होतो की अनेक पक्षी इथे येऊन सकाळी तो किलबिलाट करतात, कारण त्यांच्या वर्षभर दाण्याची आणि पाण्याची व्यवस्था आपण केलेली आहे. त्यानंतर आर्टिफिशियल नेस्ट झाडांवर लावलेलं आहे त्यांना अंडी घालण्यासाठी, म्हणजे ते इथे आले म्हणजे इथेच राहतील. जसं तुम्ही आल्यानंतर मंदिराचा परिसर बघून भरावलात तसेच ते पक्षी देखील बाळगत आहेत. मुके प्राणी आहेत म्हणून काय झालं, तर त्यांना तर मायेचा ओलावा भगवंताच्या माध्यमातून मिळतो आणि हे सगळं मंगळदेवाच्या कृपेने सगळं होत आहे. ते आमच्याकडनं बोलून घेतात ही त्यांचीच कृपा आहे. आम्ही काय शून्य आहोत ते आमच्याकडनं करून घेत असतात. अवश्य भेट द्या. सर्वांना आवाहन करा की आपण एकदा मंदिरात या, इथे राहा, इथला अनुभव घ्या. नक्कीच. कुलकर्णी सरांनी सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की मंगळग्रह मंदिराला तुम्ही नक्की विजिट द्या. जर अंबाडीमध्ये येत असाल तर मंगळग्रह मंदिर बघितल्याशिवाय जाऊ नका, आणि जर मंगळग्रहाचं दर्शन घ्यायचं असेल तर अंबाडीला नक्की या. सर तुम्ही आज मला वेळ दिलात आणि एवढी माहिती दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. तर मंडळी कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ ते मला खाली कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.